साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सीसीटीव्ही आदी इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, जिल्हा अहमदनगर. झीरो डाऊन पेमेंट स्कीम सुद्धा उपलब्ध. प्रोप्रायटर गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22 आणि 77-09-80-59-05. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर इथे DNS पतसंस्थेचे उद्घाटन भागवताचार्य हरिभक्तपरायण विकासनंद मिसाळ महाराज यांच्या हस्ते फीत कापून पार पडलाय. यावेळी टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थ आणि परिसरामधील नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी DNS पतसंस्थेच्या वतीनं जिल्हा मराठा संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सीताराम खिलारी सर यांनी भागवताचार्य हरिभक्तपरायण विकासनंद मिसाळ महाराज यांचा सत्कार केलाय. तसेच संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन यांनी देखील उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार यावेळी केलाय. कार्यक्रमासाठी जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे विश्वस्त सीताराम खिलारी तसेच बाजार समितीचे संचालक अशोक कटारिया, सहाय्यक निबंधक गणेश औटी, चेअरमन नारायण झावरे, व्हाईस चेअरमन शिवाजी खिलारी, युवा नेते राहुल पाटील शिंदे, गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाठ झावरे तसेच उपसभापती विलासराव झावरे, हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज शेळके, हरिभक्तपरायण मनोज आंबेकर, दत्ताभाऊ आवारी, अरुणराव ठाणगे संचालक, बाळासाहेब झावरे, भाऊसाहेब लोंढे, मोहनराव रांधवन, किसनराव धुमाळ, निजाम शेख, मोहनराव रोकडे संचालक, कैलास नरे तसेच श्रावण गायकवाड, बापूसाहेब रांधवन यांच्यासह ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या सर्वांच्या माध्यमातून सुरू होत असणारी पतसंस्था त्याच्या उद्घाटनाकरता सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत, मान्यवर उपस्थित आहेत आणि गुरुकृष्ण मुहूर्ताच्या या योग्य मुहूर्तावर त्यांची मुहूर्तमेंट मिळवलेली आहे. त्यांना पुढच्या त्यांच्या कालखंडाकरता, त्यांच्या कार्याकरता माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. आणि म्हणून टीव्ही या माझ्या माहितीप्रमाणे नारायण साहेबांना काही कमी पडणार नाही आणि त्याच्यामुळं, परंतु त्यांना एक गोष्ट निश्चित आहे की त्या ठेवी कर्जात ज्यावेळेला आपल्याला रूपांतर करायचं, कर्ज द्यायचं, त्यावेळेला ते कर्ज देताना मात्र आपल्याला ती कर्जदार व्यक्ती पारखून आणि दुखून शब्द वापरला तरी चालेल, दिली पाहिजे, तरच ते. नाहीतर काय होतं, कर्ज मिळवताना घेताना अगदी पाया पडतील लोक, परंतु फेडताना मात्र त्या ठिकाणी त्याला 10 वेळा जरी मागितलं तर तो म्हणून नाही, आता माझ जुळत नाही पैसे, म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून काय आहे की पतसंस्था चालवणं आणि पतसंस्था चालवायची म्हणजे आता त्या ठिकाणचा जो प्रमुख व्यक्ती म्हणजे चेअरमन असेल, व्हाईस चेअरमन असेल, त्यांचे संचालक बोर्ड असेल आणि कार्यकारी संचालक असेल यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. कारण विश्वास ज्याला म्हणतो तो शेवटी विश्वास हा तुमच्यावरती सगळा अवलंबून आहे. आणि तुमच्या इथे ज्या ठेवी म्हणजे कुठल्याही पतसंस्थेत किंवा बँक असेल तर त्या बँकांमध्ये ठेवी ज्या ठेवल्या जातात ते विश्वासाने ठेवल्या जातात आणि विश्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत ती संस्था कुठल्याही प्रकारची म्हणजे तिला म्हणजे काळजी करायचं कारण नाही. आणि म्हणून या दृष्टीने नारायण साहेबांनी फार मोठं धाडस केलेलं आहे. माझी खात्री आहे की त्या ठिकाणी कर्जदारही मिळतील, परंतु ते कर्जदार कर्ज वाटप करताना त्या ठिकाणी सर्व तपासून आपण त्या ठिकाणी कर्ज दिलं पाहिजे या मताचा मी आहे. आणि म्हणून अर्थात वेगवेगळी मतं असू शकतात नाही असं नाही, परंतु या सर्व गोष्टीचा विचार करल्यानंतर एक गोष्ट निश्चित आहे की ही एक अतिशय चांगल्या प्रकारची सुविधा आपल्या इथे झालेली आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे टाकळी ढोकेश्वर हे गाव तशा अर्थाने थकबा. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.